न्यायालयानं या 572 सफाई कामगारांच्या बाजूने निकाल दिलाय. समान काम समान वेतन परमनंट कामगारांना जे वेतन आहे तेच वेतन या कामगारांना द्यावं. कंत्राटदार बदलला तरी यांना कामावून काढू नये असा उच्च न्यायालयाचा निकाल होता. सर्वोच्च न्यायालयामध्ये महापालिका गेली तिथं स्थगिती घेतली. 2005 साली 2016 साली सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आणि परमनंट कामगारांप्रमाणे यांना वेतन द्यावं आणि त्याचा फरक हा जवळपास 16 कोटी 80 लाख रुपये हा त्याचा फरक निघतोय. तो कंत्राटदारांना नाही दिला तर प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तानं द्यावं असा आदेश देण्यात आला. आता हा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जानेवारी 2016 ला लागलेला आहे. त्याची अंमलबजावणी आयुक्तांनी केली नाही म्हणून त्यांच्यावर आम्ही पुन्हा उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल केली, कंटेम्प ऑफ कोर्ट. त्याचा निकाल काल लागलेला आहे. त्यात कोर्टासमोर यांनी सांगितलं की 572 लोक व्हेरीफाय होत नाहीत, जे की मी 572 लोकांची यादी ॲडिशनल लेबर कमिशनर समोर व्हेरीफाय करून दाखल केलेली होती कोर्टासमोर ॲफिडेव्हिट करून. तर आता कोर्ट मेहरबान खंडपीठानं उच्च न्यायालयाचा आदेश दिलेला आहे 3 महिन्यामध्ये ॲडिशनल लेबर कमिशनर यांनी ही यादी व्हेरीफाय करावी आणि ही रक्कम जी आहे त्याच कामगारांना मिळेल या दृष्टिकोनातनं त्याची वर्गवारी करावी आणि तसे आदेश आयुक्तांना महापालिकेच्या द्यावेत आणि 90 दिवसाच्या आतमध्ये याचा निकाल लावावा अशा पद्धतीचा आदेश कंटेम्प ऑफ कोर्टच्या निकालामध्ये उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं काल दिलेला आहे.